लोकसभेचं पहिल्या टप्प्यातलं मतदान अगदी तोंडावर आलेलं आहे, पण महायुतीतील जागा वाटपांचा तिढा काही सुटलेला नाहीये. नाशिक, सातारा आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून अजून सुद्धा बार्गेनिंग सुरूच आहे. साताराच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बोलणं सुरू आहे. भाजपकडून उदयनराजेंसाठी साताऱ्याचा आग्रह आहे. तशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी उदयनराजेंनी उमेदवाराप्रमाणे प्रचार सुरू केलाय आणि तोही भाजपच्या चिन्हावर. आणि हा बदल झाल्याचं दिसलं त्यांच्या दिल्लीवारीनंतर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कर्जतच्या मेळाव्यात बोलताना बारामती, रायगड, शिरूर आणि सातारा ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून लढावं अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती, पण उदयनराजेंनी स्पष्ट केलं की त्यांना भाजपकडूनच उमेदवारी हवी आहे. त्यावरून त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट सुद्धा घेतली. ते परतल्यानंतरपासून जिल्ह्यातील राजकीय वारं हे उदयनराजे यांच्या बाजूनं व्हायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थातच हे तिकीट उदयनराजे यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे, पण घोषणा होताना दिसत नाही आहे आणि याचं कारण नाशिक असल्याचं सांगितलं जात आहे. सातारा भाजपसाठी सोडायचं असेल तर आम्हाला नाशिक द्या असं राष्ट्रवादी म्हणतीये, पण हे सोपं नाही आहे. छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादी नाशिक मागतंय, पण इथे शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि तो सोडण्यात ते तयार नाही आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे आपली सगळी ताकदपणाला लावताना दिसत आहेत. कोणताही निगेटिव्ह सर्वे नसताना उमेदवारी न देणं हे चुकीचं असल्याचा दावा गोडसेंकडून केला जातोय. भुजबळांचं नाव समोर येताच नाशिकमधील मराठा नेते एकवटले आहेत. दादा भुसे, सुहास कांदे यांसारख्या नेत्यांनी गोडसेंच्या सोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं सत्र सुरू केलंय. तर गोडसेंना उमेदवारी मिळाली नाही तर पक्षात बंडाची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत पुन्हा फूट पडू शकते, ज्याचा परिणाम शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळेच गोडसेंसारख्या कार्यकर्त्याची समजूत काढणं, त्याला आपल्यासोबत ठेवणं हे शिंदेसमोरचं महत्त्वाचं आव्हान सध्याला दिसतंय. साताऱ्यात भाजप राष्ट्रवादी आणि नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी असा पेच असताना दक्षिण मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच दिसतीये. दक्षिण मुंबईत त्यातल्या त्यात भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये उमेदवारीवरून तणातणी सुरू आहे. दक्षिण मुंबईत एकाच वेळी 3 इच्छुकांकडून प्रचार सुरू करण्यात आलाय. मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना नेते यशवंत जाधव या मतदारसंघामध्ये सक्रिय झाले आहेत आणि त्यांनी मतदारसंघाचे दौरे सुद्धा सुरू केलेत. पण 3 इच्छुकांमुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे आणि त्यामुळे नेत्यांसमोरचा पेच सुद्धा वाढलेला आहे. महाविकास आघाडीचं गणित सॉल्व्ह झालेलं आहे. साताऱ्याची जागा शरदचंद्र पवार गटाला देत आमदार शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकची जागा ठाकरे गटाला देत राजाभाऊ वाजे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय. तर दक्षिण मुंबईची जागा सुद्धा ठाकरेंना सोडण्यात आली असून अरविंद सावंतांचं आव्हान इथे असणार आहे. पण या नेत्यांना महायुतीचे कोणते नेते टक्कर देतात हे अजून अस्पष्टच आहे. या तिन्ही जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडेच राजकीय वर्तुळाचं आणि देशातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, महायुतीचा हा तिढा कसा सॉल्व्ह केला जाईल, कुठल्या जागेवर कोणाला उमेदवारी मिळेल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.